नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. वर्धा शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा होत चाललेला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून महाकाली धाम प्रकल्पातून पाईपलाईनच्या माध्यमातून पिण्याचे पाणी थेट येळाकेळी पवनारपर्यंत आणल्यास वर्धा शहराला व सभोवतालच्या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी फायदा होणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले आहे. पाणी टंचाईच्या विषयावर सर्व पक्षांनी एकत्रित कार्य करणे गरजेचे असून हा विषय आचारसंहितेतून तात्काळ वगळण्याकरिता निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे खासदार तडस यांनी स्पष्ट केले. वर्धा शहराला महाकाली धाम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता पुरवठा होतो. हा पुरवठा होत असताना महाकाली धाम प्रकल्प ते येळाकेळी पवनार पर्यंत संपूर्ण पाणी नदी पात्रातून मार्गक्रमण करते. नदी पात्रातून मार्गक्रमण करीत असताना अंदाजी 26 ते 30 किलोमीटरच्या नदी पात्रात पाण्याचे बाष्पीभवन होते व बऱ्याचदा या पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. धाम प्रकल्प ते येळाकेळी पर्यंत कायमस्वरूपी पाईपलाईन केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल व चांगल्या दर्जाचे स्वच्छ पाणी थेट उपलब्ध होऊ शकेल याकरिता सर्व पक्षांनी एकत्रित कार्य करायची गरज आहे असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले आहे. भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याकरिता याविषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पाणी टंचाई या विषयावर नागरिकांना व शेतकरी वर्गांना दिलासा देण्याकरिता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून याकरिता सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, वर्धा. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.